यवतमाळमध्ये आयोजित सिंचन परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकल्या नाहीत, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष धुमसतोय. आज विनोद बावणे या प्रकल्पग्रस्तानं एसटी बस पेटवली आणि स्वतःला घरात कोंडून घेत आत्महत्येची धमकी दिली. बाभुळगाव तालुक्यातील कोल्ही या गावात विनोद राहतो. गेल्या 10 वर्षांपासून त्याला प्रकल्पात बुडीत शेत जमिनीच्या मोबदल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. विनोदचे वडील सुखदेव यांच्याकडची 1.5 हेक्टर शेती 1994 साली वेंबळा प्रकल्पासाठी अधिग्रहित झाली आहे. 2005 साली शेतीचा मोबदला देण्याचा निर्णय झाला होता, पण अजूनही हा मोबदला विनोदला मिळालेला नाही, त्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं. झी 24 तास एक पाऊल पुढे.